तर तुम्ही एक दैनंदिन हिशोबाची वही ठेवा, तर तुम्ही पहाल आयुष्यात हवं ते घडू दे, तुम्ही खचून गोंधळून जाणार नाही. तुम्ही काय खाता यापेक्षा ते कसं खाता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बघा, तुम्ही अजून जिवंत आहात का? जर तुम्ही असाल तर एवढंच करा, तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही. तर हा दुःखाचा अंत आहे. एकदा का दुःखाची भीती नसेल, केवळ तेव्हाच तुम्ही या जीवनाची संपूर्ण खोली आणि सगळे पैलू शोधाल. बाह्य जगातल्या समस्या पुष्कळ आहेत, खूप गोष्टी आहेत जगात. काही गोष्टी घडतील, काही घडणार नाहीत, काही गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे घडतील, काही आपल्या विरुद्ध घडतील. या गोष्टी नेहमीच घडत असतात. पण मी माझ्या कल्याणासाठी काम करतोय की माझ्या विरुद्ध काम करतोय, या चौकटीत माझं आयुष्य जरा अधिक उत्साही, जरा अधिक आनंदी, जरा अधिक शांत आहे का हे तुम्ही मोजायला हवं दररोज. तर तुम्ही एक दैनंदिन हिशोबाची वही ठेवा. हो, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला कसं कळतं की तुम्ही प्रगती करताय? केवळ तीच व्यक्ती जी हिशोब ठेवते तिलाच कळतं की ते पैसे कमवतायत की अधोगती होतीये, नाही का? तसंच तुम्ही हिशोब ठेवा, फक्त तुम्ही एवढंच पहा. असं म्हणूयात, काल तुम्ही आनंदी होतात दिवसातून 5 वेळा, 5 times in the day. आज तुम्ही 6 वेळा असाल म्हणजे तुम्ही प्रगती केली आहे. उद्या तुम्ही 7 वेळा असाल म्हणजे तुम्ही यापुढे प्रगती केली आहे. पण परवा तुम्ही 3 वेळा असाल म्हणजे तुम्ही घसरला. आनंदाचे किती क्षण तुम्ही अनुभवता? मी आनंदाबद्दल का बोलतोय याचं कारण, आनंद हे काही आपलं लक्ष नाहीये. आनंद एक मोजमाप आहे. आनंद म्हणजे तुम्ही अगदी सहज आहात. आनंद म्हणजे तुम्ही आणखीन जिवंत झाला आहात, मानसिक गोंधळात अडकले नाहीयात, नाही का? आनंद म्हणजे तुम्ही कुठली अवस्था प्राप्त केली असं नाही. आनंद म्हणजे जीवन आता सहज बनलंय, तुम्ही गोंधळून गेलेलं नाही आहात. 5 मिनिटं द्या. कालपेक्षा मी आज जरा उत्तम स्थितीत आहे का? माझा दिवस चांगला गेला का? रोज जर का तुम्ही याचा हिशोब ठेवला तर तुम्ही पहाल आयुष्यात हवं ते घडू दे, तुम्ही खचून गोंधळून जाणार नाही. इथे मी तुम्हाला काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगणार नाही आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही खा. पण एक मनुष्य म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते जागरूकपणे केलं पाहिजे. जे काही तुम्ही करता ते जागरूकपणे केलं पाहिजे. तुमची निवड आणि ते खाणंसुद्धा जागरूकपणेच झालं पाहिजे. तुम्ही काय खाता यापेक्षा ते कसं खाता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मी कसं खाता म्हणतो, या सगळ्या जिवंत गोष्टी आहेत. त्या प्रत्येकाला स्वतःचं जीवन होतं, मग ते एखादं झाड असो, एक प्राणी किंवा भाजी, त्या प्रत्येकाला स्वतःचं जीवन होतं. जर तुम्ही त्याकडे कृतज्ञतेनं आणि आदरभावानं पाहिलं जे तुम्ही खाताय त्याप्रती, जेव्हा मी कृतज्ञता म्हणतो ते तुम्हाला कदाचित जास्त वाटत असेल. पण तुम्हाला मी विचारतोय, समजा आपण तुम्हाला एका खोलीत ठेवलं आणि तुमच्याकडे खायला 5 दिवस काही नसेल, जर देव तुमच्यासमोर प्रकटला तर तुम्ही काय मागाल? अन्न? तर हे एवढं महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्यायला हवं की तुमच्या ताटातलं अन्न हा फक्त पदार्थ नाही आहे, ती काही फक्त वस्तू नाही आहे, तो व्यवहार नाही आहे, ते जीवन आहे. तुमच्यासाठी ती जीवन घडवणारी गोष्ट आहे, म्हणून तुम्ही त्याला त्याप्रमाणे बघितलं पाहिजे. आत्ता सध्या जेव्हा ते ताटात असतं, जेव्हा ते बाहेर असतं, तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. पण जेव्हा तुम्ही ते ग्रहण करता आणि जेव्हा ते तुमचं हाडमास बनतं, आता त्याला प्रचंड किंमत येते. आपण का असं जगतो आहोत, म्हणून हे फार महत्वाचं आहे. जेव्हा ते तुमच्या ताटात येतं तेव्हाच तुम्ही त्याला स्वतःचं एक अंग म्हणून बघितलं पाहिजे. प्रचंड कृतज्ञतेनं तुम्ही खायला हवं. ज्या प्रकारे तुम्ही ते ग्रहण करता ते जर तुम्ही बदललं तर अन्न तुमच्यामध्ये अगदी वेगळ्या प्रकारे कार्य करेल. ज्या जमिनीवरून तुम्ही चालता फिरता तिच्यात एक प्रकारची बुद्धिमत्ता आणि स्मृती आहे. म्हणून तुम्ही जरी काँक्रीटच्या जंगलात राहत असला तरी ज्या जमिनीवर तुम्ही राहता तिच्या सान्निध्यात असणं फार महत्त्वाचं आहे.
ज्या जमिनीवर आणि ज्या मातीच्या तुकड्यावर तुम्ही राहताय तिच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करा. सॉइल ऑर द अर्थ अपॉन विच यू लिव्ह दॅट पार्ट ऑफ द अर्थ. तुमच्या उघड्या हातांनी आणि पायांनी पहा, विशेष करून तुमचे तळवे दररोज मातीच्या संपर्कात येऊ द्या, कमीत कमी काही मिनिटांसाठी. एक प्रकारची सुसंगती निर्माण होईल तुमच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये केवळ जमिनीच्या संपर्कात राहिल्यानं. फक्त काही मिनिटं जरी तुम्ही तुमच्या बागेत घालवली चप्पल न घालता, झाडांना स्पर्श करत, कारण हाच तुमच्या जीवनाचा आधार आहे. तुमचं अवघं जीवन आणि इतर प्राणीमात्रांचं जीवनसुद्धा या मातीतूनच आलंय. तिच्या संपर्कात राहा आणि तुमची प्रणाली संतुलित करा. एक गोष्ट म्हणजे झोपण्याआधी तुमच्या बिछाण्यावर बसा, फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं फक्त बघा. समजा आत्ता तुम्ही 2 मिनिटात मरणार असाल तर कसं असेल? आणि मग झोपा. तुम्ही बघाल उद्या तुम्ही उठाल तेव्हा जणू आत्ताच जन्म झालाय असं उठाल. जर या जाणीवनं तुम्ही झोपलात तर तुम्ही एका पूर्णपणे नव्या ऊर्जेने जागे व्हाल. समजा तुम्ही उद्या उठलात. नाही नाही नाही, तुम्हाला वाटतं हा जोक आहे, हीच समस्या आहे. दररोज जवळपास 3 लाख लोक उद्या उठत नाहीत. तुम्ही जर उद्या उठलात, बघा तुम्ही अजून जिवंत आहात का? जर तुम्ही असाल तर एवढंच करा. तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, एक मोठी स्माईल द्या. तुम्ही अजून जिवंत आहात. हॅलो. तुमच्या जीवनाला एवढी तरी किंमत आहे की नाही? बघा, असा विचार करू नका की रोजच तुम्ही उठाल, एक दिवस तुम्ही उठणार नाही आहात. हो की नाही? उद्या सकाळी तुम्ही उठलात, पहा तुम्ही जिवंत आहात का अजून. जर तुम्ही मेलेले असाल तर मी तुम्हाला माफ करेन, जर तुम्ही जिवंत असाल तर एक मोठी स्माईल. मग जर 3 लाख लोक या धरतीवर मरत असतील तर 30 ते 50 लाख लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीला गमावतात. तर बघा, ते 4-5 लोक जे तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहेत ते सगळे अजून जिवंत आहेत. आणखीन एक स्माईल. हॅलो. आणि तुम्ही घड्याळ बघता, 7 वाजलेत आणि तुम्ही अजूनही जिवंत आहात. आणखीन एक स्माईल. आत्तापासून तुम्ही हे केलं पाहिजे, जेव्हा तुम्ही घड्याळात वेळ बघाल जर तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही स्माईल केलं पाहिजे, कारण हीच तुमच्यासोबत घडणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. ना तुमचा पैसा, ना तुमचा व्यवसाय, ना तुमचं कुटुंब, तुम्ही जिवंत आहात आत्ता हीच ती गोष्ट आहे. खूप छोटं आहे ते. चला हे घडवून आणूया. या धरतीवर तुमच्या जगण्याची क्षमता मुळात तुम्ही तुमचं शरीर आणि मन किती उत्तम प्रकारे वापरू शकता यावर आहे. हो की नाही? जर तुम्हाला हे तुम्हाला हवं तसं वापरायचं असेल तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही आणि तुमचं शरीर यात थोडं अंतर आहे. तुम्ही आणि तुमचं मन यात थोडं अंतर आहे. कोणतंही दुःख, तुम्हाला माहिती असलेलं तुमच्या आयुष्यातलं कोणत्याही प्रकारचं दुःख तुमच्यात आलंय ते तुमच्या शरीरातून किंवा मनातून. तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचं दुःख माहितीये का? माहितीये का आणखीन कोणत्या प्रकारचं दुःख तुम्हाला? शारीरिक दुःख, मानसिक दुःख, या दोनच गोष्टी तुम्हाला माहितीये, नाही का? जर थोडं अंतर आलं तुमच्यात आणि शरीरात, तुमच्यात आणि मनात, तर हा दुःखाचा अंत आहे. एकदा का दुःखाची भीती नसेल केवळ तेव्हाच तुम्ही या जीवनाची संपूर्ण खोली आणि सगळे पैलू शोधाल. तर एक गोष्ट जी आम्हाला करायची आहे की आम्ही ईशा क्रिया म्हणून एक गोष्ट आणतोय जी अंतर निर्माण करते तुम्ही आणि तुमचे विचार, तुम्ही आणि तुमचं शरीर यामध्ये. जर लोकांनी हे दिवसातून 2 मिनिटं जरी अनुभवलं तर त्यांचं आयुष्य बदलेल नक्कीच. मी सांगतोय तुम्हाला, एकदा का त्यांना त्यांचं स्वातंत्र्य माहिती झालं, तुम्हाला काही आवडणार नाही, तुम्हाला कोणतीही दारू ड्रग आवडणार नाही, कारण ही त्यापेक्षा खूप मोठी नशा आहे, खूप खूप मोठी नशा आहे.
इतर कशातही तुम्ही पाहिली असेल त्यापेक्षा. तर एक संकल्प नवीन वर्षाचा तुम्ही करायला पाहिजे, तो म्हणजे की मी ध्यान करणार.